हाय वेलकम बैक टू फूड स्टोरी विद जेपी इवत्तु सिंपल आगि शावगे पायस माडोदन्न हेळ्कोड्ता इदीनि सो फर्स्ट इदक्के बेकागिरुव सामग्रिगळु काल् लीटर हालु तुप्प अमूल अवरदु मिल्क मेड अर्ध कप सक्करे मुक्कल कप शावगे गोडंबि द्राक्षि एलक्कि पुडि बन्नि बन्नि माडुव विधानवन्नु नोडोण फर्स्ट स्टव् हच्चिकोळ्ता इदीनि सो बाण्लि इट्टिदीनि अदक स्वल्प तुप्प हाक्तीनि शावगे उर्कोणोदिक्के शावगे हाक्ता इदीनि अदन्न कड़मे उरिली उर्कोंड्रे तुंबा चेन्नागिरुत्ते शावगे उरितार बेकादने इन्नों पात्रली बेरे सेडो हालु काये किटकोंड बड़ाना सो आवागा फास्ट आगुत्ते नाव काल लीटर हाल तगोंडिद्वल सो काये किट्ता इदीवि सो इल्ली शावगेनू उरियुत्ता इर्तीवि अल्ली हालु कूड कायता इरुत्ते नोडि स्वल्प गोल्डन अष्टु बेड इष्टु साकु शावगे इदे बांडलिगे मत्ते स्वल्प तुप्प हाकोण गोडंबि द्राक्षि उर्कोणोदिक्के फस्ट यावागलू गोडंबि हाकिबिडबेकु इदु तुंबा कड़मे समयदल्लि कड़मे इंग्रीडियंट्स न यूज माड्कोंडु माडोदु तुंबा टेस्टी आगिरुत्ते यारादरु गेस्ट गळेल्ल बंदाग बेग माड्बहुदु कड़मे पदार्थ यूज आगुत्ते इदक्के एनु जास्ति पदार्थ बेकागिल्ल गोडंबि आगिदे नानु द्राक्षि हाकोळ्ता इदीनि सो ई बिसिले आगोग्बिडुत्ते स्टव् आफ् माड्बिडोण नावु कायक्के हालु इट्टिदीवल्ल अदु काय्ता इदे सो इदु आल्रेडि कायिसिरो हालु आगिरोद्रिंद नावेन् कुदियो तनक वेट् माडोदेन् बेकागिल्ल सो नावीग उरिदिदीवल्ल आ शावगे हाकोळ्ता इदीवि कई बिडबारदु शावगे हाकिद तक्षण सो इदु हालल्ले बेयबेकु जास्ति टाइम तगोळ्ळल्ल बेग बेंदबिडुत्ते सो इदु बेंद मेले सक्करे हाकबेकु नावु सो अदु याव तर बेयुत्ते अंत हेळिबिट्टु नानु तोडिस्तीनि नोडि 5 निमिष तगोळ्ळुत्ते शावगे बेयदक्के इन्नु स्वल्प बेयबेकागुत्ते नोडि इन्न बेयबेकु नोडी इवग शावगे बेंदिदे साकु अन्सुत्ते इष्टे नावीग प्रेस माडिद्रे शावगे कट आगबेकु सो ईग बेंदिदे इवग नावु सक्करेन हाकोण सो नीवु फस्टे सक्करे हाकोंड बिट्रे शावगे बेयल्ल सो सक्करे एल्ल नीटागि करगलि इवग नोडी सक्करे हाकिदीनि सक्करे फुल्लु मेल्ट आगिदे सो इवग मिल्क मेड हाकोतीनि मिल्क मेड हाकबेकाद्रे उरि कड्मे हाकोण सो ಒಂದು ಮುಕ್ಕಾಲ್ ಕಪ್ ಶಾವಿಗೆಗೆ ಸೋ ನಾನು ಅರ್ಧ ಕಪ್ ಸಕ್ಕರೆ ಹಾಕಿದಿನಿ ಅರ್ಧ ಕಪ್ ಗಿಂತ ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಇದೆ ಮಿಲ್ಕ್ ಮೇಡ್ ಸೋ ಮಿಲ್ಕ್ ಮೇಡ್ ಹಾಕೋದ್ರಿಂದ ತುಂಬಾ ರಿಚ್ ಆಗಿ ಬರುತ್ತೆ ಫುಡ್ ಟೇಸ್ಟ್ ಕೂಡ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ಸೋ ನಾನು ಅಮೂಲ್ ಅವರದು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀನಿ ಸೋ ನೀವು ಯಾವುದು ಬೇಕಾದರೂ ಕೂಡ ಯೂಸ್ ಮಾಡಬಹುದು ಸೋ ಇದು ಒಂದು ಕುದಿ ಬರಬೇಕು ಇನ್ನ ನೋಡಿ ಮಿಲ್ಕ್ ಮೇಡ್ ಹಾಕಿದ್ದಾಯ್ತು ಎಷ್ಟು ಥಿಕ್ನೆಸ್ ಬಂದಿದೆ ಈ ಮಿಲ್ಕ್ ಮೇಡ್ ತುಂಬಾ ಟೇಸ್ಟ್ ಕೊಡುತ್ತೆ ಈ ಪಾಯಸಕ್ಕೆ ತಿನ್ನೋದಕ್ಕೂ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ಸೋ ಈ ಗ್ಲಾಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಆಯ್ತು ಜಾಸ್ತಿ ಈ ಮಿಲ್ಕ್ ಮೇಡ್ ಹಾಕಿದ ಮೇಲೆ ಕುಚ್ಚೋದೇನು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಇದು ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವೀಟ್ನೆಸ್ ಜಾಸ್ತಿನೇ ಇರುತ್ತೆ ಸೋ ಈಗ ನಾವು ಗೋಡಂಬಿ ದ್ರಾಕ್ಷಿನ ಹಾಕ್ಬಿಡೋಣ ನಾವು ಆಗೇ ಹುರಿದಿಟ್ಕೊಂಡ್ವಲ್ಲ ಆ ಗೋಡಂಬಿ ದ್ರಾಕ್ಷಿನ ಹಾಕಣ ಮತ್ತೆ ಲಾಸ್ಟ್ ನಲ್ಲಿ ಏಲಕ್ಕಿ ಪುಡಿ ಹಾಕ್ತಾ ಇದೀನಿ सो हाकोंड मेले स्टव आफ इष्टे नोडी नोडोदिक्के एष्टु चेन्नागि कांता इदे सो तिन्नक्के कूड तुंबा चेन्नागिरुत्ते इदु नोडी इदन्न माडिद तक्षण प्लेट अल्ली मुच्चबारदु
ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇದು ಬಿಸಿಯಾಗಿದ್ದಾಗ ನೀವು ಇದನ್ನ ಪ್ಲೇಟ್ ಮುಚ್ಚಿಬಿಟ್ರೆ ಗಟ್ಟಿ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ ಸೋ ನೀವು ಪ್ಲೇಟ್ ಮುಚ್ಚಲೇಬೇಕು ಏನಾದರೂ ಬಿದೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಇದರ ಮೇಲೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದು ಪಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ತಣ್ಣೀರು ನಿಟ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಇದನ್ನ ಆದಷ್ಟು ಕೂಲ್ ಮಾಡಿಬಿಡಿ ಕೂಲ್ ಮಾಡಿದಾಗ ನೀವು ಲಾಸ್ಟ್ ತನಕ ತಿನ್ನೋ ತನಕ ಇದೇ ಕ್ವಾಂಟಿಟಿಲೇ ಇರುತ್ತೆ ಸೋ ನೀವು ಬಿಸಿ ಇದ್ದಾಗ ಪ್ಲೇಟ್ ಮುಚ್ಚಿಬಿಟ್ರೆ ಇದು ಗಟ್ಟಿ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ ನಮಗೆ ಈ ತರ ಥಿಕ್ನೆಸ್ ಬರೋದಿಲ್ಲ ಸೋ ಈ ಶಾವಿಗೆ ಪಾಯಸ ಈಗ ರೆಡಿ ಆಯ್ತು ಈಗ ಇದನ್ನ ಒಂದು ಸರ್ವಿಂಗ್ ಬೌಲ್ ಗೆ ನಾನು ಹಾಕೊಳ್ತಾ ಇದೀನಿ ನೀವು ಒಂದ್ಸಲಿ ಇದನ್ನ ಇದೇ ತರ ಮಾಡಿ ಒಂದ್ಸಲಿ ಟೇಸ್ಟ್ ಮಾಡಿ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ಇದು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ನೋಡಿ ಶಾವಿಗೆ ಪಾಯಸ ರೆಡಿ ಆಯ್ತು ಇದನ್ನ ಒಂದ್ಸಲಿ ನೀವು ಟ್ರೈ ಮಾಡಿ ಹೇಗಿತ್ತು ಅಂತ ಕಮೆಂಟ್ ಮೂಲಕ ನಮಗೆ ತಿಳಿಸಬೇಕು।